शशी नवीन नवरी बनून फुलांनी सजवलेल्या बेडवरती बसून तिचा नवरा शेखर त्याची वाट पाहत होती. नवरा बनून शेखर रूम मध्ये येतो आणि शशी जवळ बसून तिला हिऱ्याची अंगुठी गिफ्ट म्हणून देतो. शशी, ही हिऱ्याची अंगठी. ही हिऱ्याची अंगठी माझ्यासाठी आहे का? हो हो, ही माझ्याकडून तुला पहिल्या रात्रीची भेट आहे. शेखर, तू तर मला गिफ्ट दिलंयस, आता मला सांग मी तुला काय देऊ. हा हा, लाईट तेवढा बंद कर बस. शशी आणि शेखरचे हसण्याचे आवाज येऊ लागतात. शशी, मी फ्रेश होऊन येतो, ठीक आहे ना? लवकर या, मला एकटीला खूप भीती वाटते. शेखर बाथरूमच्या दिशेने जाऊ लागतो. शशी तिची अंगठी बघून खुश होते. तेवढ्यात तिच्या मोबाईलवरती रिंग वाजते. शेखरच्या नंबरने फोन आलेला असतो, ज्याला बघून शशी हैरान होते. हॅलो. हॅलो, हा शशी. अरे यार, सॉरी यार, मी जरा मित्रांबरोबर आज जास्तच प्यायलो म्हणून यायला उशीर झाला. प्लीज वाईट नको वाटून घेऊ जा. म्हणजे तू आता कुठे आहेस? अरे मी हॉटेलमध्येच आहे, अर्ध्याच तासात घरी येईन. ठीक आहे. शेखरचा फोन कट होतो. शशीला आश्चर्य होतच, पण ती जास्त घाबरते. ती स्वतःशीच बोलते, जर शेखर हॉटेलमध्ये आहे तर माझ्याजवळ कोण होतं? तेवढ्यात भूत तिच्या समोर भयानक हसत समोर येत. मी भूत आहे. मी मुर्द्या बरोबर लग्न करून जिवंत माणसाबरोबर हनीमून करतो. आता मी जातोय नवीन लग्न झालेली बाई शोधायला. शशी भूताला बघून बेशुद्ध होऊन जाते. भूत गायब होऊन जात. शशी काल रात्री काय घडलं ते सगळं आज शेखरला सांगते. शेखरला पण चिंता होऊन जाते की भूतने त्याच्या बायको सोबत चांगला नाही वागला. शेखर शशीची माफी मागतो, कारण हे सगळं त्याच्या उशिरा येण्यामुळे झालं. शशी आणि शेखर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भूतची शिकायत करतात. काय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हे सगळं एका भूताने केलेलं आहे? हो, हे त्याच भूताने केलेलं आहे ज्याने माझं रूप घेऊन गुन्हा केलेला आहे. इन्स्पेक्टर साहब, तुम्ही भूताला कसं पकडणार? अहो मॅडम, तुम्ही चिंता सोडा हो. पोलिसांच्या हातातून आतापर्यंत कोणी वाचलं नाही आणि कोणी वाचणार पण नाही. ते सगळं माझ्यावर सोडा. हे पाप तुला नरकात घेऊन जाईल. अरे भूतासाठी स्वर्ग आणि नरक काही नसतं असं. तू प्रत्येक रात्री एक नवीन पाप करतोस, ही चांगली गोष्ट नाहीये. हे पाप नाहीये, मला मुर्द्या बरोबर लग्न आणि जिवंत बाई बरोबर हनीमून करण्याचा छंद आहे. आज रात्री माझं नवीन मुर्द्या बरोबर लग्न होणार आहे. तू वरातीत नाचायला माझ्या सोबत नाही येणारेस? मी तुझ्या पापाची भागीदारी नाही बनणार. भूत त्याच्या भूतणी सोबत भांडून तिथून निघून गेला आणि एका इसाई कब्रस्थान मध्ये जातो. तिथे असलेल्या एका कब्रवरती फ्लोरा हे नाव लिहिलेलं आहे. भूत कब्रजवळ उभे राहून काहीतरी जादू करतो आणि त्या कब्र मधून एका मुलीची आत्मा बाहेर येते, जिला बघून भूत आनंदी होऊन जातो. भूत त्या मुलीच्या आत्म्याला घेऊन तिथे असलेल्या चर्च मध्ये घेऊन जातो. भूत त्या मुलीच्या आत्म्यासोबत चर्च मध्ये लग्न करतो आणि त्या आत्म्याच्या गळ्यात पडतो. मी आज पुन्हा एका मुर्द्या बरोबर लग्न केलं. बस आता जिवंत बाई बरोबर हनीमून करायचंय. मोनाचा नवरा विशाल रूम मध्ये येतो.
आणि तिच्या जवळ येऊन बसतो. मोना विशालला बघून हैरानीने बोलते, अरे विशाल, हे तुझ्या चेहऱ्याला काय झालं? काय झालं माझ्या चेहऱ्याला? एक मोठा काळा डाग आहे. डाग? नाही ग. तर मग मी खोटं बोलतीये का? तू रागावतीस कशाला? मी आरशात बघतो ना. थांब, मी जारसा घेऊन येते. मोना टेबल वरती ठेवलेला आरसा घेऊन विशालला दाखवते. विशाल स्वतःलाच आरशामध्ये बघतो आणि आश्चर्यचकित होतो, कारण आरशामध्ये विशालला त्याचं खरं रूप म्हणजे भूताचं रूप तिथं आरशामध्ये दिसतं. आणि काहीच वेळामध्ये भूत त्या आरशामध्ये कैद होऊन जातं. भूत त्या आरशामध्ये कैद होऊन ओरडू लागतं. अरे अरे, हे काय? तू मला कैद केलंस याच्यात? हा जादुई आरसा आहे मिस्टर भूत. दगा, माझ्या बरोबर दगा फटका झालाय. हा धोका मी नाही, इन्स्पेक्टर साहेबने केला आहे. तुझं जिवंत माणसासोबतचा हनीमूनचा खेळ आता संपलेला आहे. मोना ते जादुई आरसा घेऊन रूमच्या बाहेर जाते, जिथे पोलीस आणि ओजा बाबा मोनाची वाट पाहत असतात. ओजा बाबा मोनाच्या घराच्या बाहेर बसून हवनकुंड आणि काही मंत्र वाचत असतात. इन्स्पेक्टर पण तिथेच आहे. मोना तो जादुई आरसा घेऊन बाबा जवळ येते. बाबा, तुम्ही जसं सांगितलं होतं तसं मी केलं आहे. भूत ह्या आरशामध्ये कैद झाला आहे. मोना, तू या भूताला कैद करून बऱ्याच लोकांचं आयुष्य वाचवलंयस बेटा. आम्हा पोलिसांची हीच ड्युटी आहे. वा वा मोनाजी, आओ तुम्ही तर एकदम सच्ची पोलीस ऑफिसर झालेले आहे, त्यामुळे तुमचं प्रमोशन एकदम पक्क आहे. पण ह्या भूताचं काय करायचंय? या भूताचं काय करायचं ते मी पाहतो. मला क्षमा करा, मी कुणाही बरोबर असं काही करणार नाही. मला जाऊ द्या, मला जाऊ द्या ना. तुला सावनकुंडामध्ये जळावंच लागेल, हीच तुझ्या गुन्ह्याची शिक्षा आहे. बाबा ते जादुई आरसा त्या हवनकुंड मध्ये टाकतात. आरसा तुटून विखुरला जातो आणि भूताची आत्मा जळून राख होते. तेवढ्यात तिथे भूतनी येऊन बोलते, बाबा, मी त्या भूताची बायको होते, तुम्हाला पाहिजे तर मलाही जळून राख करू शकता. नाही, तू याच्या गुन्ह्यामध्ये सामील नव्हतीस, त्यामुळे मी तुला दंड नाही मुक्ती देणार आहे. समजलीस? मुक्ती. ओजा बाबा काहीतरी मंत्र पुटपुटून भूतनी वरती जल छिडकतात. भूतनी मुक्त होऊन आकाशामध्ये निघून जाते. मुर्द्या सोबत लग्न आणि जिवंत सोबत हनीमून करणाऱ्या भूताचा शेवट झाला.